आहे सुमितने आणि माझे दिग्दर्शक इथे बसले. तर अशी ही स्टोरी आहे, सुमितनाच मजा आहे त्याच्यामध्ये. आणि अर्थात तुम्ही म्हणाल की काय आता हीच सगळे प्रश्न विचारते आम्हाला. त्यासोबतच सुमित राघवन नमस्कार. नमस्कार. अर्थात तुम्हाला कोणी ओळखत सर, आणि तुम्ही अनेक यु नो कामं तशी केली आहेत नाट्यगृहांच्या बाबतीत असो किंवा फिल्म्सच्या बाबतीत असो, तुम्ही खूप विचार करून कुठलीही गोष्ट करता. तर या फिल्मचा एक तर तुम्ही माधुरी दीक्षित यांच्यासोबत शेअर करताय स्क्रीन, आधीच खूप जळफळाट झाला असेल ऍक्टर्स मध्ये की तू कसा रे तिच्या सोबत. पण तुम्ही इतक्या संख्येने आलेले आहात त्यासाठी तुमच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. दुसरी गोष्ट अशी की चित्रपटांच्या बाबतीत किंवा स्क्रिप्टच्या बाबतीत चोखंदळ आहेच मी, पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत मी फार चोखंदळ नाही आहे. मला कोणी विचारलेच नाहीत. त्यामुळे नाही नाही जोक सपाट. पण जेव्हा ही स्क्रिप्ट विचारली तर तेजस माझ्याकडे माधुरी आहे फिल्म मध्ये, तर तिकडेच माझे काय विचारला. आणि या फक्त माझा रोलच नाही तर तेजसने आणि देवश्रीने को रायटर आहे त्या दोघांनी मिळून प्रत्येक कॅरेक्टर हे त्याच्याबरोबर काय जिंकला. ते म्हणतात ना इट इज जस्ट अ नंबर, ते खरंच त्यांच्या बाबतीत खरं आहे. आमचा प्रॉब्लेम होता तो की हे पेअर करायची तर हे 25 वर यांचं वयच दिसत नाही, काय करायचं. पण अर्थात पथ्यावरच पडला त्याच्यामुळे तोच तेव्हा असं वाटतं की प्रॉब्लेम आहे. पण आता ती नाही झालं म्हणजे त्यासाठी जरा प्रॅक्टिस करावी लागली मला. पण ती केली आणि मग सीन झाला तो बरा झाला. दुरुस्त आहे म्हणजे जरी उशीर झालाय तरी करेक्ट फिल्म आहे माझ्यासाठी मराठी फिल्ममध्ये पदार्पण करायला असं मला अजून वाटतं. कारण एक रिलेटेबिलिटी आहे ह्या कॅरेक्टरशी लोकांची, म्हणजे ज्या बायका असो पुरुष असो जे असतील थिएटरमध्ये त्यांना एक रिलेटेबिलिटी वाटेल ह्या बाईंबरोबर. एक म्हणजे जो मराठीपणा आहे फिल्ममध्ये तोही खूप छान दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं हा माझा करेक्ट चॉईस आहे. मला चांगले सब्जेक्ट आणून द्या तुम्ही, मी नक्की करेन. आणखी हिंदी फिल्म मराठी फिल्म में आने में तो मैंने कहा देर आए दुरुस्त आए, क्योंकि जब मैंने ये लोग हैं महाराष्ट्र नहीं हुई बाकी भी जितनी औरतें हैं जितने पुरुष हैं इवन पुरुष इन द ऑडियंस दे विल थिंक दैट दिस इज द राइट. और बहुत रिलेटेबिलिटी है कैरेक्टर की. इस फिल्म के बारे में कुछ बताएं. उगाच सानेंचं नाव खराब व्हायला नको तर मी सारखी म्हणे उगाच नेनेंचं नाव खराब व्हायला नको. जेव्हा मी पहिल्या दिवशी सेटवर गेले मी खूप कॉन्शियस होते की माझा पहिला मराठी पिक्चर आहे, म्हणजे असं पहिल्यांदा मी मराठीत बोलणारे आणि सगळे डायलॉग सगळे मराठीत असणारे आणि माझ्यावर जे काम करणारे लोक आहेत ते म्हणजे सुमी वंदनाताई प्रदीप काका इलाजी म्हणजे सगळे दिग्गज मराठी थिएटरमध्ये म्हणा फिल्म्समध्ये म्हणा. तर थोडा कॉन्शियसनेस होता मला. पण पहिला शॉट झाला आणि त्याच्यानंतर असं वाटलं की असं खरंच एक परिवार आहे हा आणि आपण त्या परिवाराचा एक हिस्सा आहोत. आणि एवढी धमाल केली आम्ही, म्हणजे वंदनाताईंनी सगळ्यांनीच म्हणजे एवढं प्रेम केलं माझ्यावर. वंदनाताई रोज काहीतरी पुरणपोळी तुला काय खायला पाहिजे, तुला मोदक खायला घालते, तुम्हाला हे करते ते करते, एव्हरी डे काहीतरी सेटवरती नवं बनायचं आणि ते आम्ही खायचो. तर आता मला सुमित भेटला म्हटलं अरे यू लॉस्ट वेट, म्हणून एवढं खाल्ल्यावर सेटवरती वजन वाढणारच होतं तेव्हा. पण खूप मजा आली खरंच, म्हणजे एवढी आपुलकी आणि